एकदम छान एकदम चविष्ट अशी शेवेचा प्रकार आज आपण पाहतोय, ते म्हणजे पुदिना शेव। एकदम छान कुरकुरीत चविष्ट चटपटीत आणि कमी तेलकट होणारी अशी आपण ही शेव बघणार आहोत। तुम्ही पाहू शकता बिलकुल तेलकट झालेली नाही आहे आणि एकदम कुरकुरीत आणि एकदम छान असे ही शेव आहे। नक्की करून पहा, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। नमस्कार, मी तनुजा, तनुजा ब्रह्मरपण चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत आहे। आज आपण मस्त अशी पुदिना शेव, थोडीशी वेगळी आहे पण एकदम छान आहे, तर ती कशी बनवायची ते पाहणार आहोत। तुम्ही अजून तनुजा ब्रह्मरपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही अजून चॅनलला नवीन असाल तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला बिलकुल विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा, कारण प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी मी स्वयंपाकासाठी उपयुक्त अशा छान आणि योग्य अशा टीप देत असते, त्याही तुमच्या नक्की कामी येतील। तर त्यासाठी प्रत्येक व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पूर्ण पहा। तर पुदिना शेवसाठी आपल्याला कुठलं साहित्य लागणार आहे ते पाहूयात। आपल्याला लागेल 4 कप बेसन, 1 जोडी किंवा 2 कप पुदिना, पालकीची पाने 10 ते 12, कोथिंबीर अर्धी वाटी, मिरच्या आवडीनुसार इथे 7 ते 8 घेतले आहेत, आलं 2 ते 2.5 इंच, तळण्यासाठी तेल, गरम मसाला 2 छोटे चमचे, धनेजिरे पूड 2 छोटे चमचे, आमचूर पावडर 2 मोठे चमचे, मीठ चवीनुसार। साहित्य घेतलेलं आहे, पुदिना शेव आहे, त्याच्यामध्ये आपण थोडीशी पालकही घेतली आहे, त्याच्यामुळे कलर जो आहे तो एकदम छान सुरेख येतो। आपल्याला इथे कुठलाही आर्टिफिशियल कलर घालायची, जो खायचा कलर असतो तो घालायची बिलकुल गरज नाही। ही शेव एकदम छान तर आहे आणि ही बिलकुल तेलकट वगैरे होत नाही आणि कमी साहित्यामध्ये एकदम छान आणि एकदम मस्त अशी ही शेव बनते। हे शेव आपण सणासुदीला तर बनवू शकतोच, पण अनेक चाटच्या पदार्थामध्ये किंवा इतरही अनेक जे आपले चटपटीत पदार्थ असतात तिथेसुद्धा आपण हे शेव नक्की वापरू शकतो। तर इथे पालक घेतलेली आहे आणि सर्व जी पानं घेतलेली आहेत ती आपल्याला फ्रेश पानं घ्यायची आहेत, पुदिन्याची असो, कोथिंबीर असो आणि पालक असो। जर आणखी तुम्हाला पुदिन्याचा फ्लेवर जास्त एकदम हवा असेल तर तुम्ही इथे पुदिन्याची जी पावडर असते तर तीसुद्धा आपण इथे वापरू शकतो, जर आपल्याकडे उपलब्ध असेल तर। पुदिन्याची पावडर कशी बनवायची तर आपण जेव्हा पुदिन्याची पाने निवडून वगैरे ठेवतो ती तशीच जरी फ्रीजमध्ये राहिली तर ती लवकर सुकतात, अगदी वाळून जातात। तर ती वाळलेली पानं छान कुस्करून किंवा मिक्सरमधून काढून ती चाळून आपण एका हवाबंद बरणीमध्ये डब्बीमध्ये ठेवलं तरी पुदिन्याची पानं जी आहे त्याची छान पावडर होते आणि आपण अशा अनेक पदार्थांमध्ये ती पुदिना पावडर वापरू शकतो। तर चला हे साहित्य घेऊन कशी बनवायची ते पाहूया। सर्वात अगोदर आपल्याला जे पुदिना शेव करायची आहे त्यासाठी आपल्याला एक वाटण बनवायचं आहे। तर इथे कोथिंबीर घेतलं आहे, आलं, हिरव्या मिरच्या, पालक घेतली आहे आणि पुदिन्याची पाने हे छान स्वच्छ धुवून आपण इथे कोरडी करून घेतलेली आहेत आणि त्यामध्ये आपल्याला लिंबाचा रस वापरायचा आहे। 1 लिंबू इथे मी चिरून घेतला आहे, तर याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। पालक याच्यामध्ये घातल्यामुळे खूप छान चव येतो आणि आपण इथे हिरवी मिरची घालणार आहोत, म्हणजे आपल्याला एकदम छान हिरवा रंग पाहिजे आणि त्याचसोबत आपल्याला इथे आलं घालायचं आहे आणि पुदिन्याची पाने। हे जे मिश्रण आहे ते आपल्याला पाणी घालून एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे, याच्यामध्ये रेषा बिलकुल नाही राहिल्या पाहिजेत आणि आपल्याला याच्यामध्ये लिंबाचा रस पिळायचा आहे। लिंबाचा रस केव्हाही पुदिना चटणी किंवा हिरव्या चटणीमध्ये आपण पिळतो तेव्हा ती चटणी आहे ती छान हिरवीगार होते, काळसर होत नाही, त्यामुळे केव्हाही पुदिना चटणी बनवताना त्यामध्ये लिंबाचा रस पिळावा। नक्की ही टीप वापरून पहा। यामध्ये आपल्याला साधारण 1 कप पाणी घालायचं आहे आणि एकदम छान बारीक याची पेस्ट वाटून घ्यायची आहे आपल्याला। तर इथे अशी ही पेस्ट वाटून झालेली आहे, एकदम छान रंग आलेला आहे, याच्यामुळे आपल्या शेवला फ्लेवर तर छान येईलच पण रंगसुद्धा एकदम छान येईल। एकदम बारीक पेस्ट वाटणं गरजेचं आहे, याच्यामध्ये रेषा नाही राहिल्या पाहिजेत, नाहीतर आपण जे शेव करणार आहोत तर शेवच्या साच्यामध्ये हे अडकेल। त्यामध्ये आपल्याला मसाले म्हणजे मीठ, आमचूर पावडर, धनेजिरी पूड, गरम मसाला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व जे साहित्य आपण घेतलेलं आहे ते एकदम बारीक असावं, जाडसर बिलकुल नसावं, नाहीतर शेव जी आहे ती साच्यातून पडणार नाही। याच्यामध्ये आपल्याला बेसन घालायचं आहे, बेसन आपल्याला थोडं थोडं करून घालायचं आहे, एकदाच सर्व घालायचं नाही आहे। याच्यामध्ये अजून वरून आपण जास्तीचं पाणी घालणार नाही आहे, जी आपण पेस्ट बनवली आहे त्याच पेस्टमध्ये मावेल इतकं बेसन आपल्याला घालायचं आहे।
तर असं थोडं थोडं करून आपल्याला याच्यामध्ये बेसन घालायचं आहे. त्यानंतर आपण बेसन इथे घातलं आहे आता, त्यामुळे हे जास्तीच्या बेसनसाठी आपण इथे गरम मसाला, आमचूर पावडर, धनंजिरी पूड आणि मीठ अजून थोडंसं इथे घालून घेतलेलं आहे. म्हणजे अगोदर जे आपण मसाले घातले होते ते आपण 3 वाटीच्या अंदाजाने घातले होते, तर आता साधारण इथे 4 ते 4.25 वाटी इथे बेसन मला लागलेलं आहे. त्यामुळे नंतर आपण जे बेसन घातलं आहे त्यासाठी आपण आत्ता इथे मसाले घातले आहेत. तर एवढं घट्टसर आपल्याला हे शेवचं पीठ हे करून घ्यायचं आहे. तर इथे 2 नंबरचं जे साच्यामध्ये जी प्लेट येते शेवसाठी ती प्लेट इथे घेतलेली आहे. तर या साच्याने आपल्याला छान अशी शेव पाडून घ्यायची आहे. केव्हाही आपण जेव्हा शेव बनवतो तेव्हा शेवच्या साच्याला पहिल्यांदा आपल्याला तेल लावावं लागतं, त्यामुळे तेलाने आपल्याला छान ग्रीसिंग करून घ्यायची आहे. आणि इतकं घट्टसर आपल्याला इथे पीठ बनवावं लागणार आहे, म्हणजे शेव जी आहे ती एकदम छान कुरकुरीत होईल. आणि जर आपण हे पातळ बनवलं शेवचं पीठ तर त्यामध्ये तेल जास्त बसतं. तोपर्यंत मी कढईमध्ये तेलही तापवायला ठेवलेलं आहे. जेव्हा आपण शेव बनवतो तर त्यासाठी तेल एकदम छान व्यवस्थित तापलं गेलं पाहिजे. आणि तेल एकदम छान तापल्यानंतर मग गॅसची आज ही मध्यम करून आपल्याला तळून घ्यायचं आहे. तेल तापलं आहे का हे चेक करण्यासाठी आपण पिठाचा गोळा इथे टाकलेला आहे आणि त्याला छान बुडबुड्या आलेल्या आहेत, म्हणजे तेल हे छान तापलं आहे. तेल तापल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये शेव करून घ्यायची आहे. मंद किंवा मोठ्या आचेवर शेव तळायची नाही आपल्याला, ती आतपर्यंत एकदम छान तळली गेली पाहिजे आणि ती एकदम छान कुरकुरीत राहिली पाहिजे. ही शेव चिवड्यामध्ये तर छान लागतेच, तसेच चाटसाठी सुद्धा आपण ही वापरू शकतो. आणि एकदम चविष्ट थोड्या वेगळ्या फ्लेवरची ही जी शेव आहे जी करायला अगदी सोपी आहे पण एकदम चविष्ट आहे, नक्की करून पहा. तर अशा प्रकारे सर्व पिठाचे आपल्याला शेव बनवून घ्यायचे आहेत. शेव बनवल्यानंतर मी ते टिश्यू पेपरवर काढून घेत आहे. तुम्ही व्हिडिओ पाहत पाहत जर व्हिडिओ लाईक करायचा विसरला असाल तर नक्की लाईक करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तसेच फेसबुक इंस्टाग्रामच्या पेजलाही लाईक आणि फॉलो करा. तर शेवमधले जे हे बुडबुडे आहेत ते याची कमी झाल्यानंतर आपण याच्यामध्ये शेव काढून घेतो. तर सर्व पिठाची शेव जी आहे ती बनवून घेतलेली आहे. एकदम सुरेख रंग आलेला आहे आणि एकदम छान कुरकुरीत अशी ही शेव तयार झालेली आहे. 4 कप पिठाची इतकी शेव इथे आपली झालेली आहे. तुम्ही पाहू शकता एकदम कुरकुरीत आणि एकदम छान शेव झालेली आहे. हाताला बिलकुल तेल लागत नाही आहे, अगदी कमी तेल पिणारी ही शेव आहे. नक्की करून पहा आणि कसे झाले ते कळवायला बिलकुल विसरू नका. शेव पूर्ण थंड झाल्यानंतर आपण ती हवाबंद डब्यात ठेवावी, म्हणजे ती छान कुरकुरीत राहते, मऊ पडणार नाही. तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की कळवा. एकदम छान, एकदम मस्त पुदिना शेव बनवून तयार झालेली आहे. एकदम फ्लेवरफुल आहे, दिसायला जितकी सुरेख आहे चवीला सुद्धा तितकी छान झालेली आहे. नक्की करून पहा. आपण हे चिवड्यामध्ये सुद्धा वापरू शकतो, त्याच्यामुळे एकदम छान चव येते. किंवा मग अशी सुद्धा आपण ही वापरू शकतो. तसेच आपण याच्या चाटमध्ये वापर करू शकतो किंवा आपण याची छान भेळसुद्धा करू शकतो, ती सुद्धा खूप छान लागते. नक्की करून पहा आणि याच्यापासून अनेक दुसऱ्या रेसिपीही ट्राय करा आणि त्याही कमेंट्समध्ये नक्की शेअर करा. तर वेळात वेळ काढू नाही. तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट्समध्ये शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला बिलकुल विसरू नका.
आतापर्यंत स्वयंपाकासाठी उपयुक्त टीप, जेव्हा आपण चकली बनवतो मग ती कुठलीही चकली असो, चकलीसाठी जेव्हा आपण ते पीठ मळतो त्यावेळेस पीठ खूप पातळ झालं तरीही चकल्या बिघडतात आणि पीठ जर खूप घट्ट झालं तरीही चकल्या एकदम जास्त कडक होतात. तर हे होऊ नये म्हणून जितकं चकली आहे त्याच प्रमाणामध्ये पाणी घ्यावं आणि खूप गरम पाणी जर आपण चकली मळताना वापरलं तर त्या चकल्या ज्या आहेत ते खूप जास्त तेल पितात, त्यामुळे कोमट किंवा असं थोडंसंच गरम करून पाणी चकली मळण्यासाठी वापरावं. नक्की ही टीप चकली करताना वापरून पहा. तर वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल खूप धन्यवाद. पुन्हा भेटूत अशाच एका छान रेसिपीसोबत, अनेक नवीन टिप्ससोबत. तोपर्यंत खुश राहा, हेल्दी राहा, खात राहा आणि तरुणच ब्रह्मर्पण चॅनलचे व्हिडिओज पाहत राहा.